आता आपण मोबाईलवर व्हॉइस टायपिंग कसे करायचे ते पाहूयात. आपण स्मार्टफोनवर व्हॉइस टायपिंग करण्यासाठी गुगल जीबोर्डचा वापर करणार आहोत. नवीन स्मार्टफोनमध्ये जीबोर्ड हा आधीच उपलब्ध असतो. जर तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर प्ले स्टोअरवरून जीबोर्ड डाउनलोड करून घ्या. जीबोर्ड डिफॉल्ट सेट करण्यासाठी मोबाईलच्या सेटिंग ऑप्शनमधून लँग्वेज अँड इनपुट या पर्यायामध्ये तुम्ही जीबोर्ड डिफॉल्ट सेट करू शकता. तसेच तुमच्या सध्याच्या कीबोर्डमधूनही तुम्ही जीबोर्ड डिफॉल्ट सेट करू शकता. जीबोर्ड डिफॉल्ट सेट झाल्यानंतर मराठी व्हॉइस टायपिंग करण्यासाठी प्रथम तुम्हाला मराठी भाषा कीबोर्ड यामध्ये ऍड करावी लागेल. मराठी भाषा ऍड करण्यासाठी स्पेस बार दाबून धरा. आता तुम्हाला चेंज कीबोर्ड असा पर्याय दिसेल. तिथून लँग्वेज अँड सेटिंग हा पर्याय निवडा. आता ऍड कीबोर्ड या बटणावर क्लिक करा व स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कीबोर्ड ऍड करा. आता तुमच्या कीबोर्डवर मराठी भाषा ऍड झाली आहे. आता मराठीमध्ये व्हॉइस टायपिंग करण्यासाठी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मराठी भाषा निवडा. मराठी भाषा निवडल्यानंतर माईकच्या आयकॉनवर क्लिक करा व स्पष्ट व मोठ्या आवाजात बोला, जेणेकरून तुम्हाला अचूक टेक्स्ट मिळू शकेल. व्हॉइस टायपिंग पूर्ण झाल्यानंतर माईकच्या आयकॉनवर क्लिक करून व्हॉइस टायपिंग बंद करा. व्हॉइस टायपिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक वाटल्यास तुम्ही त्यात बदलही करू शकता. अशा पद्धतीने मोठे मजकूर टाईप करण्यापेक्षा तुम्ही व्हॉइस टायपिंगचा वापर करून कमी वेळात लिहू शकता.